जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बसस्थानक येथे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलांनी हैदोस माजवला असून आज देखील जामनेर बसस्थानक येथे बसमधील एका महिलेच्या पर्समधून दागिने आणि काही रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडले असून सदरील चोरट्या महिलांना नागरिकांनी जामनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। पोलिसी खाक्या दाखवता चोरट्या महिलांनी चोरीची कबुली दिली आहे। त्याचबरोबर सदरील चोरीतील दागिने व रोख रकमेसह 30,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिसरी महिला फरार झाली आहे। जामनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम 379 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बिराडे हे करत आहेत। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या या घटना पाहता प्रवाशांनी प्रवास करत असताना आपले पैसे आणि दागदागिन्यांकडे विशेष लक्ष द्यावे व या चोरट्यांपासून सावध राहावे असे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।